नमस्कार, WNS न्यूज में आपका स्वागत। मैं हूँ विजय सर। आज इस वक्त हम खड़े हैं वाड़ी के नव निर्वाचित कोविड सेंटर में, जो कि मातोश्री मीनाताई ठाकरे के उपलक्ष्य पे यहाँ पे वाड़ी में युवा सेना ने एक कोविड सेंटर निर्माण किया है, जो कि करीब 45 बेड का ये कोविड सेंटर है। मगर फिलहाल अभी उनको 25 ऑक्सीजन सिलेंडर की मान्यता मिली है, फिर भी उनको 25 सिलेंडर मिले नहीं, केवल 15 सिलेंडर मिले हैं। उस अभी पहले ही दिन उन्होंने 15 बेड की व्यवस्था करके यहाँ से इस कोविड सेंटर का आरंभ किया है। आप देख सकते हैं ये जो बेड लगाए हैं यहाँ पे, पूरा सिस्टम भी लगाया है। ये जो पूरी जो बेड की व्यवस्था रखी है, AC भी यहाँ पे है। बड़ा आधुनिक तरीके से इस कोविड सेंटर का निर्माण किया गया है। यहाँ पे ऑक्सीजन के भी लिए व्यवस्था की है। डॉक्टर साहब मार्कंडे के मार्गदर्शन में ये सारा, ये आप देख सकते हैं इंस्ट्रूमेंट है, जो भी मरीज को जो ऑक्सीजन लगेगा तो यहाँ पे ऑक्सीजन दिया जाएगा। सिस्टर भी यहाँ पे है, डॉक्टर की भी बड़ी व्यवस्था की है। बहुत वाड़ी के लिए एक कोविड सेंटर की बहुत ज़रूरत थी, जो युवा सेना की तरफ से यहाँ पे निर्माण हुआ है। यहाँ पर रामटेक क्षेत्र के सांसद कृपाल तुमानी जी ने भी भेंट दी है। यहाँ पर युवा सेना के कार्यकर्ता और जिला अध्यक्ष राजूबू हरने ने भी भेंट दी है। ऐसा है, ये जो कोविड सेंटर है, ये वाड़ी वासियों के लिए बड़ी एक गर्व की बात है। जो वाड़ी के लोगों को सेवाएं, कोविड मरीजों को सेवाएं मिलेंगी, तो मेरा सभी से गुजारिश है कि कोरोना संक्रमण को देखते आप घर के बाहर ना निकले, सरकार ने दिए नियमों का पालन करें। तो अब आइए सुनते हैं हमारे साथ जो सांसद तुमानी जी है। सांसद तुमानी जी इस संदर्भ में क्या कहते हैं? शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे कोविड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल DCH ज्याला म्हणतो आपण, त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज सुरू होते आहे। हॉस्पिटल सुरू होते आहे। हे 35 खाटाचं हॉस्पिटल असलं तरी सुरुवातीला आजपासनं 15 खाटा सुरू होती, व कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातसुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा आहे, आणि आता फक्त 25 सिलेंडर मंजूर झालेले आहेत, 15 सिलेंडर मिळालेले आहे। त्यामुळे आधी 15 पेशंटची व्यवस्था इथे, पेशंटची सर्वांसाठी व्यवस्था आहे, परंतु ऑक्सिजनची 15ची व्यवस्था असल्यामुळे 15 खाटा आजपासनं सुरू होत्या आहेत। व येत्या 2 दिवसामध्ये या खाटा वाढवून या 35 खाटा इथे उपलब्ध होतील। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार आणि त्यांच्या आदेश व निर्देशानुसार आमचे सर्व शिवसैनिक आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कामाला लागलेले आहे। जनतेची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न शिवसैनिकाच्या वतीने या नागपूर जिल्ह्यात केला जातो आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे रुग्णाची संख्या वाढली, शहरातच नाही तर खेड्यापाड्यात, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढायला लागली, आणि जेव्हा प्रकृती जास्त खालात चालली तेव्हा बेडसाठी जी मारामारी व्हायला लागली, ग्रामीण भागातल्या रुग्णांना बेड मिळत नव्हते, आणि आम्ही स्वतः खासदार साहेबाच्या मागे लागून अनेक लोकांशी बोलून रोज कोणाने कोणासाठी बेड कसा अवेलेबल करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होते सगळे कार्यकर्ते, आणि ग्रामीण रुग्णांना जो प्रॉब्लेम तयार झाला, आज मला आनंद वाटते की या रुग्णांच्या समस्या निवारणासाठी आमच्या हर्षल काकडे आणि त्याच्या सर्व टीमनी एक हॉस्पिटल या ठिकाणी ओपन केलं। 25 सिलेंडरमध्ये होणार नाही, आमची सर्वांची आपल्या पत्रकार बांधवांच्या पण माध्यमातून तुम्ही कलेक्टर साहेब शासनापर्यंत हा आमचा मेसेज पोहोचवा की वाडीला जे रुग्णालय सर्व कायद्याचं पालन करून जे आज सुरू होत आहे त्याच्याकरिता
जास्तीत जास्त ऑक्सिजनचा साठा मिळाला पाहिजे, कारण की MIDC इंडस्ट्री ही वाढीला लागून आहे, म्हणून तिथे जोही साठा आहे तो सर्वात प्रथम वेळ आपल्या वाडीवासियांना मिळाला पाहिजे व त्याचं आपला पहिले हक्क येतो. आता अगर आपल्याला आपण सहा बायपॅप साहेबांच्या हस्ते आता आपण उद्घाटन केलं तर एका बायपॅपला कमीत कमी 4 ते 5 सिलेंडर लागते. आपल्याला 6 बायपॅप वगैरे सुरू करायचे आहे आणि 1 व्हेंटिलेटर सुरू करायचं आहे तर पर डे आपल्याला कमीत कमी 50 ते 80 सिलेंडर लागेल आणि तेव्हाच पूर्ण सुविधा देऊ शकू. पण फुल नाही, फुलाची पाकळी. आपण हे सगळं जे समाजावर जे संकट आलेलं आहे हे बघून आम्ही अंधळे नाही होऊ शकत, त्याकरिता आम्ही कसंही करून खासदार साहेबांच्या पूर्णपणे सहकार्याने आम्ही 25 सिलेंडरची मान्यता कलेक्टर साहेबाकडनं घेतलेली आहे. त्याच्यातून आम्हाला 15 सिलेंडर आता प्रोव्हाइड होत आहे. 2-4 दिवसात पूर्ण 25 सुरू होईल. आम्ही काही असो पण काही ना काही रुग्णांना आम्ही चांगली सेवा देऊ अशी आम्ही तुमच्यासमोर गवर्नमेंटचा डायरेक्टर डॉक्टर मार्कंड. आम्ही कोविड रुग्णालय मागच्या 1 वर्षापासून आम्ही सतत आम्ही तबाकी लोकांची आम्ही सेवा करतो आहे. आता हर्षलभाऊ काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन बेड आम्ही पूर्ण 25 बेड आम्ही वाढवतो आहे. त्याच्यामुळे आम्ही जेणेकरून जनतेला आम्ही अगदी स्वस्त दरामध्ये शासनाच्या नियमानुसार आम्ही सगळे दर पूर्ण पाळून आम्ही लोकांची सेवा करू. बस फॅसिलिटी काय करायला? फॅसिलिटी सर पूर्ण आपल्याकडे आता 26 बेडचं ICU आपण एक्सटेंड केलेलं आहे आणि बाकी वेल ट्रेन डॉक्टर्स पण आहेत. बाकी म्हणजे आता पराग सर पण आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. ऑक्सिजनच्या संदर्भात काय? ऑक्सिजनचं सर असं आहे की हर्षलभाऊ काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांनी 25 आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला ते त्यांनी अलॉट केलेले आहेत एक्स्ट्रा. रेमडेसिवीर तर सर म्हणजे अगदी जे की शासनाकडनं जे अलॉटमेंट होईल त्यावरनं मुख्यतरच होईल. सर सध्या आपल्याला जे काही 6-7 म्हणजे आपले आता जेवढे वर्किंग बेड आहेत म्हणजे आपल्याला वर्किंग बेड फक्त 10 बेड आहेत सध्या, तर त्यानुसार 6 ते 7 इंजेक्शन रोज आपल्याला अलॉट होतात. आता हर्षलभाऊ काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता वरचे बेड जे सुरू झालेले आहेत आपले नवीन 26, तर त्यानुसार इंजेक्शन आणखीन आपल्याला अलॉट होते. आपल्याला आणखी काय काय आवश्यकता आहे? ऑक्सिजन सिलेंडरची जास्त आवश्यकता आहे सर आपल्याला. ऑक्सिजन सिलेंडर शासनाने आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुरवठा केला पाहिजे की ही एक आपल्याला शासनाकडे एक मार्ग आहे. वाडी में जो निर्माण कोविड सेंटर हुआ है इसके पूरा हमने बताया है कोविड सेंटर के बारे में. तो आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और तमाम खबरें देखने के लिए www.whnews.in पर भेज दें. धन्यवाद.